स्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहत आहोत आमच्या कॉलेजमध्ये पहिली घटक चाचणी परीक्षा झालेली आहे विषय इतिहास इयत्ता बारावी पंचवीस गुणांची दीड तास वेळ असलेली ही प्रश्नपत्रिका मी पोस्ट केलेली आहे ती तुम्ही सोडवली असेल आज मी याची उत्तरपत्रिका तयार केलेली आहे ती पाहूया प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची यावरून तुमच्या लक्षात येईल सूचना महत्त्वाच्या वाचायच्या सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे सक्तीचं आवश्यक उजव्या बाजूला गुण दर्शवलेले आहेत आणि तिसरी महत्त्वाची सूचना नवीन प्रश्नांची सुरुवात नवीन पानांवर करावी ही सर्वात महत्त्वाची सूचना आहे चला तर पाहूया प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हा तीन गुण आहेत आणि तीन विधानं आहेत तीन गुणांच्यासाठी तीन विधाने क्रमांक एक इसवी सन सोळाशे नऊमध्ये मध्ये टिंबटिंब याने अधिक सुधारित दुर्बीन तयार केली पर्याय अ जॉन के ब कोपर्निकस क गॅलिलिओ आणि ड केपलर याचं अचूक उत्तर आहे गॅलिलिओ क्रमांक दोन अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब याने तयार केला पर्याय अ जॉर्ज वॉशिंग्टन थॉमस जेफरसन लॉर्ड ॲमहर्स्ट आणि ड कॉर्नवॉलिस अचूक उत्तर आहे थॉमस जेफरसन आणि पूर्ण विधान लिहायचं मग त्यात पर्यायाचं उत्तर लिहायचं आणि त्याच्या खाली दोन रेषा मारायच्या म्हणजे अंडरलाईन करायचं पेपर नीट छान लिहायचा तीन वास्को गामा हा टिंबटिंब टिंब या देशाचा दर्यावरती होता पोलंड इंग्लंड फ्रान्स आणि पोर्तुगाल याचं अचूक उत्तर आहे पोर्तुगाल ब प्रश्न आहे पहिल्यातलाच पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा दोन गुण आणि दो एक जोड्यांचा गट आहे त्यात एक जोडी चूक आहे ती दुरुस्त करून लिहायची वा कास्मो द ग्वार्थ पोर्तुगीज इतिहासकार गोन्सालू मार्तीस पोर्तुगीज वकील फ्रान्स्वा मार्टिन डच वक्काचा प्रमुख हेन्री रेविंग्टन इंग्रज अधिकारी आता यामध्ये चुकीची जोडी आपण दुरुस्त करूया फ्रां फ्रान्स्वा मार्टिन फ्रेंचांचा पॉंडेचेरीचा गव्हर्नर जनरल असं दुरुस्ती करून लिहायची आता पाहूया दुसरा गट ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले परमहन सभा महर्षी रा रामजी विठ्ठल शिंदे आणि रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद याची दुरुस्त करूया जोडू परमहन सभा दादोबा पांडुरंग तरखडकर अशी आपण दुरुस्ती केली पुढचा प्रश्न आहे दुसरा अ ऐतिहासिक व्यक्ती घटना ठिकाणी या संबंधीची नावे लिहा दोन गुण आहेत आणि दोनच उत्तरे लिहायची एक आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक कोणाला म्हणतात तर ते आहे गॅलिलिओला म्हणतात आणि दोन पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण ते आहे पनवेल पुढे मग ब आकडा आहे त्यातला दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा दोन गुण आहेत एक कारण निवडाले एक गुण एक म्यानमार म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण अ ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता ब म्यानमारमधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्कांची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्वाचे होते क ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते ड त्यांना म्यानमारचा राजा थिबा याला धडा शिकवायचा होता याचं अचूक उत्तर आहे ब म्यानमारमधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्कांची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्वाचे होते दोन, सती पद्धतीचा राजा राम मोहन राय यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला कारण अ सतीपती पद्धती विरोधात सती त्या काळात चळवळ जोरात चालू होती व त्यांच्या कुटुंबातील अनेकांना सती जावे लागले होते क पुरोगामी विचारांचा त्यांच्या मनावर पगडा होता त्यांच्या वहिनीला सती जावे लागले होते आणि अचूक उत्तर आहे कारण आहे त्यांच्या वहिनीला सती जावे लागले होते पूर्ण विधान लिहायचं मग त्याचं कारण लिहायचं पुढचा प्रश्न आहे तिसरा पुढील दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा चार दिलेली आहेत तीन पूर्ण करायची सहा गुण आहेत म्हणजे एका संकल्पना चित्राला दोन गुण आणि चार चौकटी आहेत म्हणजे इथे अर्धा 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 असा गुण असेल एक संकल्पना चित्र दोन गुणांच्यासाठी क्रमांक एक पहिलं क्रमांक एक पाहूया आपण साम्राज्यवादाच्या वाढीची कारणं सांगायची आहेत ती आपण चार कारणं लिहूया चौकटीमध्ये एक वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना टोकाचा राष्ट्रवाद आक्रमक वृत्ती आणि औद्योगिकीकरण आणि दुसरं संकल्पना चित्र आहे मुंबईमधील बेटांची नावं आता इथे चारच आहेत अनेक बेटा आहेत त्यापैकी कोणतीही चार नावं लिहिली तरी चालतील माहीम वडाळा परळ आणि माजगाव यापेक्षाही आणखी नावं तुम्ही वेगळी लिहू शकता यानंतर पुढचं संकल्पना चित्र आहे आर्य समाजाचं कार्य लिहायचं चा, आहे चार ठिकाण चार कार्य लिहायची एक जातीभेद अमान्य वेदांना पवित्र ग्रंथांचे स्थान स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि विधवा पुनर्विवाह व मिश्र विवाहाला प्रोत्साहन यानंतर चौथं संकल्पनाचित्र पोर्तुगीजांची बुरुजयुक्त किल्ल्यांची ठिकाणं ती नावं लिहायची आहेत एक दीव उरन दमन वसई आणखी पण नावं आहेत वेगळी ही लि ही लिहा किंवा दुसरी लिहू शकता प्रश्न क्रमांक चौथा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा दोनपैकी एक सोडवायचं पाच गुण आहेत दोन पैकी एक लिहिले तरी चालेल एक वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा दोन अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची कारणे स्पष्ट करा पाहूया आपण वसाहतवादाच्या उदयाची कारणे पाच गुण आहेत मग पाच कारणं लिहिली तरी चालतील पाचमध्ये वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा उत्तर अठराव्या शतकात पुढील विविध कारणांमुळे वसाहतवाद उदयास आला अ औद्योगिक क्रांती एक औद्योगिक क्रांतीने उत्पादन यंत्राच्या सहाय्याने होऊ लागल्यामुळे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले दोन अंतर्गत बाजारपेठेत हे उत्पादन खपणे शक्य नसल्याने त्यांना ते अन्य देशात विकणे आवश्यक होते तीन युरोपीय देशांना हक्काच्या बाजारपेठा मिळवण्याच्या गरजेतून वसाहतवादाला गती मिळाली ब कच्च्या मालाची गरज एक बाजारपेठेतील स्पर्धेमुळे मालाच्या किमती कमी ठेवण्याची गरज होती दोन त्यासाठी कच्चा माल कमी किमतीत मिळवणे गरजेचे होते तीन त्यासाठी स्वतःची मक्तेदारी असणाऱ्या वसाहती मिळवणे गरजेचे होते क अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक एक औद्योगिक क्रांतीमुळे युरोपातील भांडवलदार वर्ग अधिकच श्रीमंत झाला दोन हा वर्ग आपले अतिरिक्त भांडवल सुरक्षित बाजारपेठांमध्ये गुंतवू लागला तीन आर्थिकदृष्ट्या अप्रगत वसाहती सुरक्षित असल्याने वसाहतवादाला चालना मिळाली चार चार किंवा ड खनिज साठे एक आशिया आफ्रिका खंडातील सोने चांदी हिरे कोळसा खनिजे यांच्या नैसर्गिक खाणी होत्या दोन युरोपीय व्यापाऱ्यांना या संपत्तीचे आकर्षण वाटू लागल्याने वसाहतवाद वाढीस लागला ई भौगोलिक महत्त्व एक आशिया आफ्रिका खंडातील काही प्रदेश वाहतुकीच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी असल्याने युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आले दोन माल्टा जिब्राल्टर एडन सिंगापूर अंदमान निकोबार यासारखे प्रदेश इंग्लंडने जिंकले तीन या महत्त्वामुळे अन्य युरोपीय राष्ट्रांनीही आपल्या वसाहती निर्माण केल्या हे चारच मुद्दे लिहिले तरी चालतील परंतु पुढचे मुद्दे आपण अभ्यास सुया किंवा माहिती करून घेऊया पुढचा मुद्दा आहे फ मजुरांची उपलब्धता एक युरोपीय राष्ट्रांना कारखान्यातून काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व स्वस्त मजुरांची गरज होती दोन त्यातूनच गुलामगिरी वाढीस लागली ग वंशश्रेष्ठत्वाची गरज एक आशिया आफ्रिकेतील जनता अज्ञानी असून त्यांना सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपली आहे अशी भूमिका युरोपीय वसाहतवादी राष्ट्रांनी घेतली दोन या भूमिकेतूनच वसाहतींमध्ये ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली कोणतेही पाच कारण लिहिली तरी चालू शकेल कोणती लिहा पाच पुढचा प्रश्न आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची कारणे स्पष्ट करायची उत्तर इंग्लंड विरुद्ध वसाहती यांच्यात झालेल्या स्वातंत्र्य युद्धाची कारणे पुढील प्रमाणे अ वसाहतींवरील निर्बंध एक इंग्लंडने वसाहतीसाठी जलवाहतुकी संबंधीचा कायदा करून वसाहतींची नाकेबंदी केली दोन या कायद्यां वसाहतींमध्ये मालाची वाहतूक करण्याची मक्तेदारी फक्त इंग्लंडमधील कंपन्यांना दिली गेली ब स्टॅम्प ऍक्ट एक इंग्लंडने वसाहतींसाठी सतराशे पासष्ट साली स्टॅम्प ऍक्ट हा कायदा संमत करून महत्वाच्या वस्तूंवर कर लादले दोन या नव्या करामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या त्यामुळे या कराविरुद्ध वसाहतीतील जनतेत असंतोष निर्माण झाला क बोस्टनचा गोळीबार एक मॅस्युसेट मधील बोस्टन येथील वसाहतीतील लोक व ब्रिटिश सैनिक गोळीबारात वसाहतीतील असंतोष वाढला इ फिलाडेल्फिया परिषद एक इंग्लंडने लादलेले जाचक्कर व बंधने यामुळे निर्माण झालेल्या असंतोषातून वसाहतीत एकजुटीची भावना निर्माण झाली दोन सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये फिलाडेल्फिया येथे वसाहतींच्या भरलेल्या अधिवेशनात त्यांनी ब्रिटिश मालाच्या आयात निर्यातीला विरोध केला तीन ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकून वसाहतींनी इंग्लंडच्या वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला पुढचा शेवटचा प्रश्न आहे दीर्घोत्तरी प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा कोणतंही एकच लिहायचंय पाच गुण आहेत दोन प्रश्न दिलेत एकच सोडवायचंय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लिहा आता मुद्दे दिलेले आहेत दलितोद्धाराचे कार्य वृत्तपत्रीय कार्य संस्थात्मक कार्य किंवा दुसरा प्रश्न लिहा अठराशे सत्तावन्नच्या लढ्याची कारणे धार्मिक कारणे आर्थिक कारणे सामाजिक कारणे आता दोन्ही प्रश्न आपण उत्तरे कशी लिहायची ते पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लिहा दलितोद्धाराचे कार्य वृत्तपत्रीय कार्य संस्थात्मक कार्य उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य अ दलितोद्धाराचे कार्य एक समाजातील जाती संस्थेला विरोध करून डॉक्टर आंबेडकर यांनी समतेला प्राधान्य देणारा लढा उभा केला दोन स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वावर समाजाची उभारणी करण्याचे कार्य त्यांनी केले तीन शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी दलित समाजाला दिला चार महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह करून दलितांना तळे खुले केले सार्वजनिक पानवठे सर्वांना खुले असले पाहिजेत ही या सत्याग्रहामागे त्यांची भूमिका होती पाच विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे त्यांनी सार्वजनिक दहन केले सहा नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी एकोणीसशे तीसमध्ये त्यांनी सत्याग्रह सुरू केला ब वृत्तपत्रीय कार्य एक जनजागरण आणि सामाजिक लढा उभारणे या उद्देशाने बाबासाहेब वृत्तपत्रांकडे वळले वृत्तपत्रे हे सामाजिक जागृतीचे एक हत्यार आहे असे ते मानत दोन त्यांनी मूकनायक बहिष्कृत भारत जनता आणि समता ही वृत्तपत्रे सुरू केली संस्थात्मक कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करून दलितोद्धार करण्याचा प्रयत्न केला दोन कष्टकरी वर्गाला चांगले जीवन लाभावे यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष या संघटनेची स्थापना केली तीन शेड्युल कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन करून समतेवर आधारित समाजरचना निर्माण करण्यावर भर दिला चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी निर्माण केलेले भारतीय संविधान होय आता प्रश्न होता अठराशे सत्तावन्नच्या च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे त्याचं उत्तर पाहूया आपण धार्मिक कारणे एक कंपनी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात धर्मांतरे केली जात असत कंपनी सरकार धर्म पुडवेपणा करीत आहे अशी भावना लोकात रुजली दोन सतीसारख्या प्रथा सरकारने कायद्याने बंद केल्या भारतीय समाजात याची उलट प्रतिक्रिया झाली कंपनी सरकार भारतीय रूढी परंपरा यावर आघात करते आहे अशी भावना निर्माण होऊन जनतेत असंतोष निर्माण झाला तीन परंपरेने समुद्र पर्यटन निषिद्ध मानलेले असताना भारतीय सैनिकांना ते सक्तीने करावे लागे यामुळेही असंतोष होता चार काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावलेली असल्याच्या बातमीने तर सैनिकांच्या धार्मिक भावना अधिकच दुखावल्या ब आर्थिक कारणे म्हणजे शेतीचा ऱ्हास एक भारतातील पीक पद्धती हवामान यांचा विचार न करता सरकारने कायमधारा रयतवारी महालवारी अशा कर वसुलीच्या पद्धती राबवल्या त्यामुळे शेतकरी दरिद्री होत दोन, शेत सारा गेले दोन शेतसारा धान्याऐवजी पैशांच्या स्वरूपात भरण्याची सक्ती केली गेली दुष्काळ साथीचे रोग अशा प्रसंगी शेतसारा वेळच्या वेळी भरण्याची सक्ती केल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले तीन पूर्वीची पूर्वी जमिनीची विक्री होत नसे आता आर्थिक अडचणीमुळे शेतकरी जमीन विकू लागला शेती विक्रेय त्यामुळे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेतले गेले चार इंग्रज मळेवाल्यांनी नगदी पिके घेण्यास सुरुवात केल्याने धान्योत्पादन कमी होऊ लागले त्यांच्या किमती कमी झाल्या इंग्रजी राजवटीमुळे भारतीय शेतीचा रास झाला पाच निळीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था भीषण होती त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असे आर्थिक पिळवणूक शेती उत्पादन कमी बेकारी या आर्थिक कारणांमुळे कंपनी सरकारविरुद्ध जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला अशा प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच आवडलेल्या व्हिडिओच्या लिंक्स आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा